एक्सटेंशन राज्य सरकार ने दिलेला आहे 15 मे पर्यंत आता हे एक्सटेंशन चालू राहणार आहे। आपला पहिला अनुभव पाहिला ह्या मागच्या 15 दिवसातला, तर ह्या 15 दिवसांमध्ये आपण राज्यातली ग्रोथ जी पॉझिटिव्ह रुग्णांची होती ती वाढू दिलेली नाही, ती कमी हळूहळू कमी होताना आपल्याला दिसती आहे। याचा अर्थ डॉक्टर लहाने साहेबांनी काल स्पष्टपणे सांगितलं की पहिलं जे आपण 15 दिवसाचं लॉकडाऊन केलं त्याचा इफेक्ट म्हणून आपल्याला ही रुग्णसंख्या न वाढता ती कमी कमी होताना दिसती आहे। हे सगळ्यात महत्त्वाचं काम जर करायचं असेल तर रुग्णसंख्या वाढ रोखणं म्हणजे गर्दी टाळणं, एकमेकांचा संपर्क येणं टाळणं ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे आणि ती आमच्या पोलीस खात्यावरती आहे। त्यामुळे आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना उद्यापासून अधिक प्रभावीपणे हे सगळे 11 वाजल्यानंतरचे ज्याला परवानग्या नाहीत आणि 11 वाजेपर्यंत सुद्धा जरी परवानगी असली तरी गर्दी करायची नाही, सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं आहे, मास्क वापरायचा आहे, त्या सगळ्या बाबतीतली काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रशासनाला मी दिलेले आहेत। आणि सगळ्या बाजूनं आमचं पोलीस दल येणाऱ्या 15 दिवसातला जो शासनाचे नियम आहेत त्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या तयारीमध्ये आहे। त्या अनुषंगाने मी सगळ्या सूचना पोलीस दलाला दिलेल्या आहेत। त्याच्यासाठीची आजची आढावा बैठक होती, जे बैठकीमध्ये निर्णय झाले किंवा ज्या सूचना मी दिल्या त्या आपल्या माध्यमातून जिल्हावासियांसमोर आणण्यासाठी आजची पत्रकार परिषद होती। माझी प्रस्तावना मी सांगितलेली आहे, प्रश्न असेल तर एक एक जणांनी विचारा। काम असेल किंवा गर्दी हटवण्यासाठी फिल्डवर जाऊन केलेलं काम असेल हे करताना त्यांची आरोग्याची खबरदारी घेण्याच्या अनुषंगानं सगळ्या सूचना तर आम्ही डीजी ऑफिसच्या माध्यमातून प्रत्येक पोलीस अधीक्षकांना ती देण्याची तरतूद राज्य स्तरावर ठेवलेली आहे। तसं जर काही कमी पडलं तर ते निश्चितपणानं आम्ही